आज आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी करायची ते बघू. अगदी सोपी आहे, सगळ्यांना आवडेल अशीच हा आमटीचा प्रकार आहे बरं का. आत्तापर्यंत आपण अनुराधा चॅनलवर आमटीचे अनेक प्रकार बघितले हो की नाही. कुठल्या कुठल्या बरोबर, लसणाची पाहिली, कांद्याची पाहिली, मुगाची पाहिली, उडदाची पाहिली, पळीफोडणीची पाहिली, अगदी नाही म्हटलं तरी आमटीचे 7-8 प्रकार आपण बघितले. आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगाची आमटी. अगदी सोपी आहे, नेहमीसारखीच आमटी करायची, त्याच्यात शेवग्याच्या शेंगा घालायच्या. पण काय सांगू तुम्हाला, त्याचा स्वाद उत्तम येतो. आणि म्हणूनच शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी करायची ते बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. शेवगा तुम्हाला माहितीच आहे, ह्याला शेवग्याच्या शेंगा किंवा ड्रमस्टिक म्हणतात. अतिशय पौष्टिक अशा या शेवग्याच्या शेंगा असतात. त्याच्यात पानांचा छान उपयोग होतो, त्याची छान पानांची भाजी सुद्धा होते बरं का. त्या शेवग्याच्या शेंगा आज मला छान बाजारात मिळाल्या म्हणून मी आणल्या. ह्या शेवग्याच्या शेंगाचे अनेक प्रकार केले जातात. पिठलं शेवग्याचं केलं जातं, कढी केली जाते, आमटी केली जाते. सगळे पदार्थ इतके उत्तम लागतात ना खरंच. तर आता ह्या अशा शेंगा असतात. आता ह्या मी सोलल्या आहेत, पण असे याचे तुकडे करून घ्यायचे आणि इथून अशी याची ही साल असं खाली ओढायचं. हे असं साल खाली ओढून घ्यायचं म्हणजे काय होतं, आपली शेंग ही सोलली जाते. हे पहा, हे साल दिसत आहे की नाही. हे साल असं इथे धरायचं आणि हे असं खालपर्यंत ओढून घ्यायचं. अशा सगळ्या शेंगा आपण सोलून घ्यायच्या. आता शेवग्याची शेंग चांगली कशी समजायची, तर आता ह्याच्यात बघा तुम्हाला खूप असं बिया वगैरे दिसत नाहीत हो की नाही. म्हणजे ही शेंग चांगली गर असलेली, म्हणजे ह्याच्यात गरही आहे आणि निब्बर नाही आहे, त्यामुळे ही शेंग नेहमी चांगली. आता ह्या शेंगा आपण पहिल्यांदा पाण्यामध्ये उकडून घेऊयात. समजा थोडीशी असं एखादं साल राहिलं तर चालतं, अगदी काही सगळीच सालं काढली पाहिजे असं नाही, जेवढी निघतील तेवढी काढावी, बाकीचं एखाद दुसरं राहिलं तरी सुद्धा चालू शकतं. आता ह्या शेंगा आपण प्रथम उकडून घेऊयात. आता हे पहा, आपण नेहमीसारखं पाणी घेतलं, त्याच्यात शेंगा टाकल्या होत्या आणि 4-5 मिनटं त्याला उकडलं. ह्याच्यात मी मीठ पण घातलंय बरं का. आणि ह्या शेंगा आता छानपैकी उकडल्या गेल्यात. आता तुमच्या लक्षात येत असेल की ह्याचा रंग बदललाय हो की नाही, आणि मऊ पण झाल्यात त्या. कुकरमध्ये सुद्धा आपल्याला शेंगा उकडता येतात, पण काही काही वेळेला त्या इतक्या शिजल्या जातात की त्याचा नुसता चोथाच होतो. हे पहा, आता या दोन शेंगांमधला फरक दिसतोय की नाही तुम्हाला. ही आपण मगाची मी तुम्हाला दाखवली होती ना सोलायची कशी, तीही शेंग ही आपण उकडलेली नाही आहेत आणि ही उकडलेली शेंग आहे. असा हा रंगामध्ये फरक असतो बरं का. आता आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी करूयात. त्याकरता 1.5 चमचा आपण टीस्पून बरं का, किंवा पोह्याचा चमचा म्हणूयात, आपण तेल घातले. आमटीला खूप तेल नाही घालू कधी, कारण काय होतं मग ते तेल सगळं वरवर येतं बरं. ही काही तर्री नाही आहे का आमटी. म्हणजे जर तुम्हाला आपल्याला कधी तर्री करायची असेल, मिसळी करता किंवा एखादा रश्या करता, त्यावेळेला भरपूर तेल घातलं तरी चालतं. पण रोजच्या स्वयंपाकात आमटीला 1 पोह्याचा चमचा किंवा 1 टीस्पून जर आपण घेतलं तेल तरी सुद्धा पुष्कळ होतं. तेल तापलं की आपण त्याच्यात मोहरी घालूयात. गॅस लहान करू. आता मोहरी तडतडली की हिंग, थोडीशी हळद, लाल तिखट आणि आपण आपल्या या शेंगा घालूया. हे झाकण आपण का लागली ठेवलं, कारण तेलात आपण उकडलेल्या शेंगा घातल्यामुळे पाणी आणि तेल ह्याच्यामुळे आपलं तेल सुद्धा त्या वाफेबरोबर उडून जायला लागलं आणि मग सगळं आपलं स्वयंपाकघर पिवळं होतं हो की नाही. म्हणून असं घालून घ्यायचं. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं बाजूला करून पाणी घालूया. पुन्हा लागली झाकण ठेवत. असं केल्याने काय होतं की सगळीकडे तेल उडत नाही आणि आपलं स्वयंपाकघर, त्याच्या भिंती खराब होत नाहीत. आता आपण थोडासा गॅस मोठा करूयात. याच्यात थोडासा कढीलिंब घालून घेऊयात. आमटीमध्ये आपण तिखट वगैरे घातलंय, हा आपला घरचा लहान 2 चमचे मसाला घातला. थोडीशी चिंच आपण याच्यामध्ये घातली, थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडासा गूळ घातलाय. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 1-3 मिनटं आपण पाणी चांगलं उकळून घेऊ. म्हणजे काय होतं की चिंच, मसाला, तिखट, हळद, शेवग्याच्या शेंगा याचा सगळा स्वाद आपल्या आमटीमध्ये उतरतो. जे फोडणीचं पाणी होतं त्याला छान म्हणजे रंग आलेला आहे, म्हणजे आपले शेंगा आणि छान मसाल्याचा स्वाद सगळा आपल्या पाण्यात उतरला आहे. त्यात आपण थोडंसं आपलं शेवग्याच्या शेंगाचं पाणी होतं ना उकळलेलं ते पण घालून घेऊयात. म्हणजे आपल्या आमटीला आणखीन शेवग्याच्या शेंगाचा स्वाद चांगला आहे. आता आज खरं साधं वरण मी करायचं ठरवलं होतं, नंतर शेवग्याच्या शेंगाची आमटी करायची ठरवल्यामुळे आता तयार केलेलं साधं वरणच आपण ह्याच्यामध्ये थोडंसं घालूयात. थोडंसं ठेवते बरं काय, कारण यांना नेमकं भातावर वरण लागलं तर आपली फजिती व्हायला नको. हा हा हा, मला तर छान सुगंध येतोय. तुम्हालाही रंगावरनं कळत असेल की आपली आमटी एकदम छान झाली. आमटीचे सुद्धा किती प्रकार,
कांद्याची आमटी, लसणाची आमटी, उडदाच्या डाळीची आमटी, मुगाची, मसुरीची, शेवग्याच्या शेंगाची आमटी, बटाट्याची आमटी, घोसाळ्याची आमटी, बापरे म्हटलं ना तर 50-60 प्रकारच्या आमट्या आपण करू शकतो. आता ह्याला उकळी आली की आपण जी चिंच टाकली ना ती आपण काढून घेऊयात, नाहीतर काय होईल की त्या चिंचेचा आंबटपणा आपल्या आमटीमध्ये खूप उतरेल, मग आपली आमटी आंबट होईल. ओके ना, म्हणून थोडीशी उकळी आली 1-2 मिनिटं की आपण चिंच काढून घेऊयात. आमटी नेहमी अशी छान पातळ असेल ना की भाताबरोबर किंवा पोळी कुस्करून खायला छान लागते. आमच्याकडे तर पोळी कुस्करून वर मस्तपैकी आमटी घालायची आणि नंतर त्याच्यावर थोडंसं तूप आणि कच्चा कांदा आणि असेल दाण्याची चटणी तर उत्तमच. असा बेत असेल तर मग काय सगळेजण खुशच होतात. आमटी छान उकळलेली आहे, सगळा स्वाद आपल्या आमटीला लागलेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि आपण आता ती वाढायला घेऊयात. अशी आपली मस्त शेवग्याच्या शेंगाची आमटी झाली आहे आणि बरोबर मी बटाट्याची भाजी केली आहे. बरं का, आपली असावी ना एखादी भाजी म्हणून, परंतु पोळी कुस्करून त्यावर ही मस्त शेवग्याची आमटी घालून वर गरम गरम तूप घातलं आणि कुस्करून खाल्ली ना तर अप्रतिम लागतं. आणि शेंगा मात्र चोखून खायच्या बरं का. आहे की नाही, किती छान झाली की नाही आमटी. आपल्या एका व्ह्युअरने मला शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी करायची हे विचारलं होतं. खास ते आपल्या व्ह्युअर करता ही शेवग्याच्या शेंगाची आमटी नक्की करून बघा, छान लागते. आणि मुख्य शेंगा किती पौष्टिक आहेत तुम्हाला माहिती की नाही, त्यातला आतला तो गर असतो की नाही तसा चोखून खाताना इतका भन्नाट लागतो. नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.